नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शंकर चव्हाण सर, अमरावतीवरून परत एकदा तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, गट क्रमांक 8 मुंबई, आज 14 ऑगस्ट 2024 रोजी जो पेपर झालेला आहे मित्रांनो, या पेपरमधील मराठी व्याकरणच्या प्रश्नांची संभाव्य उत्तर पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या पेपरमध्ये मराठी व्याकरणचे क्रमगत प्रश्न आलेले नाही आहे. तर ज्या ज्या क्रमावर मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत त्या मराठी व्याकरणच्या प्रश्नांचे संभाव्य उत्तर बघूया. प्रश्न क्रमांक 14 जो होता मराठी व्याकरणशी संबंधित होता. मधील प्रश्न क्रमांक 14 मराठी व्याकरणशी संबंधित होता. वाक्यातील अलंकार ओळखा. अप्सरेसारखी सुंदर म्हणून सारखा शब्द आल्यामुळे याचं काही उपमा अलंकार. 14व्या प्रश्नानंतर डायरेक्ट 46वा प्रश्न मराठी व्याकरणशी संबंधित होता की बाजार बुनगे म्हणजे काय. तर बाजार बुनगे म्हणजे अपर्यादीला चलाक लोक, ब आहे बिनकामाचे लोक, सी आहे फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे. त्यामध्ये पर्याय क्रमांक सी हा आपल्या या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बाजार बुनगे म्हणजे काय. तर लष्करासोबत प्रवास करणाऱ्या पण लढाईत भाग न घेणाऱ्या व्यक्तींना बाजार बुनगे किंवा बुनगा असे त्यावेळेस संबोधल्या जाय. कारण की सैनिकांना वेगवेगळे साहित्य पुरवणारे लोक त्यांच्यासोबत राहायचे, जे लढाईत भाग नाही घेणारे, जे लढाईत प्रत्यक्ष भाग नाही घ्यायचे परंतु त्यांच्यासोबत वेगवेगळी सेवा पुरवणारे वेगवेगळे लोक जे सैनिकांना साहित्य पुरवठा करणारे राहायचे त्यांनाच बाजार बुनगी असे संबोधले जायचे. म्हणून पर्याय क्रमांक सी याचा योग्य आन्सर राहणार आहे. 43वा जो प्रश्न आहे हा सुद्धा मराठी व्याकरणशी संबंधित होता आणि शुद्ध शब्द यामध्ये पर्याय क्रमांक ए अभिनिवेश हा बरोबर राहणार आहे मराठी व्याकरणशी. 55वा प्रश्न होता कूपमंडूक याचा अर्थ काय. तर याचा योग्य आन्सर आहे बी नंबर, संकुचित मानसिकता असणारा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 हा सुद्धा मराठी व्याकरणशी संबंधित होता. खाली पुढीलपैकी फारशी शब्द कोणता आणि फारशी शब्द दरसाल हा फारशी शब्द आहे म्हणजे सी नंबर आन्सर बरोबर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 57 निवडी वेगळे शीर आणि पाणी. इथं शीर म्हणजे दूध होतो, शीर आणि पाणी राजांचं दोन्ही वेगळं आला. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे इरागबाळाचे काम नव्हे. या ओवीतील अलंकार ओळखायचा होता आणि तो आहे पर्याय क्रमांक सी दृष्टांत अलंकार. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर मराठी व्याकरणशी संबंधित जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न क्रमांक 74. शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडलेला असेल तर त्याला काय म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, अमरावतीमध्ये मी 2011 पासून मराठी व्याकरणच्या बॅचेस घेतो. तर प्रत्येक बॅचमध्ये मी तुम्हाला स्वरांतासोबत व्यंजनांत यावर पण बोलायचो. जसा स्वरादी हा भाग आपण शिकायचो त्यावेळेस तुम्हाला याबद्दल बोलायचो मी. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येक बॅचमध्ये आपण स्वरांत व्यंजनांत या दोन्ही शब्दाचा आपण दोन्हीमधला फरक तुम्हाला मी शिकवलेला आहे. जर शब्दाच्या शेवटी येणाऱ्या व्यंजनाचा पाय मोडला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, व्यंजनांत. कारण शेवटी व्यंजन असल्यामुळे व्यंजनांत बी नंबर याचा आन्सर बरोबर राहणार आहे. या व्यंजनांताबद्दल मी तुम्हाला व्यंजन हा घटक शिकवताना 2011 पासून जेव्हापासून बॅच घेतो आहे प्रत्येक बॅचमध्ये याची मी माहिती दिली होती की व्यंजनात संदर्भ पुस्तकात काही गोष्टी जरी असेल नसेल परंतु संकल्पना व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचे आहे. प्रत्येक बॅचमध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर शक्यतो तुम्ही चुकवलं नसेल. बी नंबर याचा आन्सर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, 77वा प्रश्न होता खालीलपैकी कोणता मध्यमपदलोपी समास नाही. सर्वात याचा विग्रह होतो साखरयुक्त भात किंवा साखर घालून तयार केलेला भात म्हणजे हा मध्यमपदलोपी समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर आजे सासरा म्हणजे नवरीचा किंवा नवऱ्याचा आजा या नात्याने सासरा आजे सासरा म्हणजे हा सुद्धा मध्यमपदलोपी समासचं उदाहरण आहे. गुळांबा म्हणजे गुळयुक्त आंबा म्हणजे हा सुद्धा मध्यमपदलोपी समास आहे. आणि लोहार हा मध्यमपदलोपी समासचं उदाहरण नाही म्हणून सी नंबर आन्सर बरोबर येणार. त्यानंतरचा प्रश्न 78वा मराठी व्याकरणशी संबंधित होता. वात्रट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर वात्रटचा विरुद्धार्थी शब्द सद्गुणी होईल मित्रांनो, पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 79वा प्रश्नसुद्धा मराठी व्याकरणशी संबंधित आहे. कंदुक म्हणजे काय. तर कंदुक म्हणजे मित्रांनो चेंडू होतो. डी नंबर याचा आन्सर बरोबर येणार. 80वा प्रश्नसुद्धा मराठी व्याकरणशी संबंधित आहे. समूहदर्शक शब्द ओळखा. काजूची काय. तर काजूची गाथन ए नंबर आन्सर बरोबर राहणार आहे. यावर आपण कार्यशाळा पण घेतली होती मोफतमध्ये आणि यूट्यूबला पण टाकलेला आहे मी तो उदाहरण. बघा, काजूची गाथन फुलांचा गुच्छ असतो, फुलझाडाचा ताटवा असतो, भाज्याची जुळी असते आणि काजूची मित्रांनो गाथन ए नंबर आन्सर बरोबर येणार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 97 हा मराठी व्याकरणशी संबंधित होता. एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ होत असतील तर त्याला काय म्हणतात. याचं योग्य उत्तर येणार आहे मित्रांनो ध्वन्यार्थ. आणि 98वा प्रश्न होता मराठी व्याकरणशी संबंधित. अशुद्ध शब्द ओळखा. तर परिसर हा शुद्ध शब्द आहे. फुगडी हा सुद्धा शुद्ध शब्द आहे. भागीरथी हा सुद्धा शुद्ध शब्द आहे. माहीपाल नसतो महीपाल असतो म्हणजे चुकीचा पर्याय डी नंबर आन्सर बरोबर येईल. मित्रांनो 98वा प्रश्न पण मराठी व्याकरणशी संबंधित होता. अशुद्ध शब्द ओळखा.
परिसर हा शुद्ध शब्द आहे, फुगडी हा शुद्ध शब्द आहे, भागीरथी हा सुद्धा शुद्ध शब्द आहे, आणि चुकीचा पर्याय आहे डी माहीपाल नसून इथं मित्रांनो महीपाल पाहिजे, म्हणजे शुद्ध शब्द हा काय असतो महीपाल, ठीक आहे, तर माहीपाल हा चुकीचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणाशी संबंधित पुढचा प्रश्न होता 100वा, संबोधन दर्शवताना कोणते विरामचिन्ह वापरतात, याचं योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी स्वल्पविराम। स्वल्पविराम हा अशा प्रकारे असतो, ठीक आहे, आणि अर्धविराम जो असतो हा अर्धविराम अशा प्रकारे आपण या चिन्हानं दाखवतो अर्धविराम। आणि विद्यार्थी मित्रांनो अपूर्णविराम म्हणजे अशा प्रकारे या चिन्हानं आपण दाखवतो अपूर्णविराम।